नमस्कार मित्रांनो, आपण पाहिलं असेल की बऱ्याच दिवसापासून एका स्टॉकचं नाव बऱ्याच वेळेला आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये येत होतं आणि प्रत्येक जण सांगत होतं की आम्हाला याच्याविषयी माहिती द्या, कारण असंच आहे की याची ॲक्च्युली सुरुवात झाली 100 रुपयापासून 7200 पर्यंत आलेला आहे आणि भयानक तेजी याच्यामध्ये दिलेली आहे. आणि हा चर्चित येण्याचं रिझन पण असं आहे की झुडिओचा ब्रँड सगळ्यांनीच ऐकलेलं आहे. सगळ्यांना वाटतं की ही जी कंपनी आहे ही झुडिओमुळे पळतीये, पण मी सांगेल हा जो झुडिओचा बाप आहे ना तो ॲक्च्युली काय एकाच कंपनीमुळे नाही पळत याच्यामध्ये. हा जो ॲक्च्युली याच्यामागे खूप साऱ्या कंपन्या आहेत, याच्यामागे खूप मोठा ग्रुप आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पण खरंच भयानक तेजी देऊ शकतो का, याच्यामध्ये आणखी काय होऊ शकतं, अशा अगदी डिटेल माहिती आज मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे. खूप इन्साईट्स तुम्हाला याच्यामध्ये मिळतील आणि तुम्हाला काही समजेल की ॲक्च्युली काही मल्टीबॅगर स्टॉक्स असतात, लंबे रेस्का घोडा जो काय म्हणतो तो आहे का, आणि याच्यामध्ये मला काय पाहायला मिळू शकतं अगदी डिटेलमध्ये आपण आज जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी लक्षात ठेवा, अशी इंटरेस्टिंग माहिती नेहमी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल क्विकली सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून तुम्ही आमच्याशी नेहमी अपडेटेड राहताल. त्याचबरोबर आपला टेलिग्राम आणि स्पेशल वेबिनारचा आपला जो काही कम्युनिटी ग्रुप आहे तो जॉईन करा, ज्याची लिंक खाली दिलेली आहेत, जेणेकरून अजून अधिक माहिती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहणार आहोत. मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत अर्थात ट्रेंट विषयी. मित्रांनो, ट्रेंटने सध्या सगळ्यांनाच थोडं ऍक्च्युली संभ्रमात टाकले की अरे काय होणार याच्यामध्ये, कारण काय थांबायलाच मागत नाही इतका पळतो याच्यामध्ये. काही जण म्हणतात की याच्यामध्ये टाटा आहे, काय म्हणतात नाही रिलायन्सची पण इन्व्हेस्टमेंट आहे, काही जणांना वाटते राधाकिशन दामानांची इन्व्हेस्टमेंट आहे, काही म्हणतात याच्यामध्ये राकेश झुंझुनवालांची पण इन्व्हेस्टमेंट आहे, किंवा ब्लाबला बरीच चर्चा आहे. सगळं सांगतो याच्यामध्ये अगदी काय काय कंडिशन्स आहेत याच्यामध्ये. तुम्हाला माहिती आहे का ऍक्च्युली ट्रेंट लिमिटेड ही कंपनीची जी सुरुवात झाली ती काय आत्ताची नाहीये, 1952 साली ही कंपनी सुरुवात झाली आहे. आणि महत्वाची गोष्ट, त्यावेळी कंपनीचं नाव होतं लॅक्मे लिमिटेड. आता लॅक्मे हे नाव तर तुम्ही ऐकलंच असेल, पण आता थोडी हिस्ट्री पण सांगतो याच्यामध्ये की कशी आत्तापर्यंत ही लॅक्मेची ट्रेंट झाली. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का सुरुवातीला 1952 साली जेव्हा लॅक्मे ही कंपनी सुरुवात करण्यात आली तेव्हा कॉस्मेटिक्स असेल, टॉयलेटरीज असतील किंवा फ्रॅग्रन्स, या मोस्टली 3 सेक्टरवर त्यांचं काम किंवा 3 प्रोडक्ट्सवर त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये काम चालत होतं आणि त्यानंतर कंपनी स्वतःला एक्सपांड करत चालली होती. पण काय झालं की कंपनीचा बिझनेस एका रेंजमध्ये तिथे रेंगाळत होता. त्यानंतर काय झालं, थोडं स्ट्रॅटेजिक शिफ्टिंग झालं रिटेल सेक्टरमध्ये कंपनीचं, ते पण 1998 साली. लक्षात ठेवा 1998ला लॅक्मेचा ट्रेंड झाला असं आपण म्हणू शकतो याच्यामध्ये. कारण ही असंच होतं की 1998 साली ॲक्च्युली लॅक्मे हा ब्रँड हिंदुस्थान युनिलिव्हरला घेतला गेला, हिंदुस्थान युनिलिव्हरने त्याला टेकओव्हर केला गेला याच्यामध्ये. आणि महत्त्वाचं गोष्ट काय झालं की यांच्याकडे आता राहिला फक्त एक स्वतःचा ब्रँड, त्यांनी त्याचं नाव करून टाकलं ट्रेंट. ओके, राहिलेल्या गोष्टी होत्या. मग ते काय करत होते, मोस्टली गार्मेंट रिटेलिंग आणि इतर छोटे मोठे जे काही प्रोडक्ट्स होते ते ट्रेंडच्या अंडर विकायला त्यांनी सुरुवात केली. म्हणजे त्यांनी काय केलं, हा नॉर्मली कॉस्मेटिक्स बिझनेस होता लॅक्मेचा, तो विकून टाकला याच्यामध्ये हिंदुस्थान युनिलिव्हरला आणि आता तो ॲक्च्युली त्यांच्याच अंडर काम करतो लॅक्मे. म्हणजे लॅक्मेचा विषय क्लोज झाला याच्यामधून. यानंतर ॲक्च्युली सुरुवात झाली ट्रेंडची, ॲक्च्युली हिरो मार्केटमध्ये आला, ट्रेंडचं रिब्रँडिंग केलं गेलं, सॉरी याच्यामध्ये लॅक्मेचं रिब्रँडिंग केलं गेलं ट्रेंटमध्ये आणि त्यानंतर हा ट्रेंट ॲक्च्युली मार्केटमध्ये येतो. आता महत्त्वाची गोष्ट जर पाहायला गेला असेल तर यांनी काही फ्लॅगशिप प्रोडक्ट्स मार्केटमध्ये आणले. तुम्ही नाव ऐकलं असेल वेस्ट साईड, बरोबर आहे ना, तो वेस्ट साईड ब्रँड आहे ना, तो ॲक्च्युली हा ट्रेंडचाच आहे. त्यांनी त्यावेळी लॉन्च केला गेला सेम इयर म्हणजे 1998 साली आणि तिथून मग त्यांची ॲक्च्युली छान हिस्ट्री मार्केटमध्ये क्रिएट करण्यात आली. आता लक्षात ठेवा, यांच्या मागं मेन कोण आहे, म्हणजे ट्रेंट ही कंपनी आहे तर याच्यामागे ॲक्च्युली आहे टाटा ग्रुप. ट्रेंट ही कंपनी टाटा ग्रुपचा एक मोठा हिस्सा आहे याच्यामध्ये. टाटा ग्रुपची टोटल 37% हिस्सेदारी ट्रेंटमध्ये आहे आणि ह्या 37% जवळपास 32.45% हिस्सेदारी फक्त टाटा सन्सकडे. लक्षात ठेवा एक अजून इम्पॉर्टंट गोष्ट याच्यामध्ये, तुम्हाला माहिती आहे का जवळपास टाटा ग्रुपमध्ये आजच्या कंडिशनला 100 पेक्षाही जास्त वेगवेगळ्या फर्म्स आहेत, छोटे मोठे बिझनेस टाटा ग्रुप मॅनेज करते आणि 80 देशांमध्ये टाटा ग्रुप आहे. लक्षात ठेवा, म्हणजे काय तर ही गोष्ट क्लिअर झाली सगळ्यांना की ट्रेंड ॲक्च्युली पळण्यामागचं एक मेन रिझन असू शकतं की लोकांना वाटतं बाबा ही टाटा ग्रुपची कंपनी आहे, चांगलं काहीतरी असणार आहे बिझनेस. पण बघूया, खरंच नुसतं टाटा ग्रुपची आहे म्हणून पळतोय का ॲक्च्युली दम आहे बिझनेसमध्ये, थोडं डिटेलमध्ये याच्यामध्ये सांगायचा प्रयत्न करतो. कारण याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलो टाटा ग्रुप फेमस काय, माननीय रतन टाटांबरोबर, बरोबर, रतन टाटांमुळे हा ग्रुप थोडा हायलाईटमध्ये जास्त आला. त्यांनी मोस्टली टाटा ग्रुपला ह्या लेवलला घेऊन गेले. आणि हा जो ट्रेंट आहे याच्यामध्ये जर पाहायला गेला असेल तर आपण व्यंकटेश सालू हे जे आहे त्याच्यामध्ये, पी व्यंकटेश सालू हे ॲक्च्युली सध्याच्या कंडिशनला CEO आहेत ट्रेंडचे आणि त्यांनी एक स्ट्रॅटेजिक ह्या कंपनीमध्ये बिल्डिंग केली आणि कंपनीला ह्या कंडिशनला घेऊन आले. आणि साहजिक आहे कंपनीची जी काही टीम आहे इतर ती पण तेवढीच याच्यामध्ये सपोर्टिव्ह आहे.
आता महत्वाच्या फॅक्टर्सकडे येतो याच्यामध्ये की हा जो ट्रेंड आहे ह्याचा एवढा परफॉर्मन्स काय आहे, का बाबा एवढा कन्सिस्टंट रॅली देतो. तुम्ही चार्ट तर बघितला याच्यामध्ये की ह्या रॅली मागचं गमक काय. तर पहिली गोष्ट याच्यामध्ये तर कंपनीने हा जो ब्रँड बिल्ड केला आहे ना, तर एक स्ट्रॉंग इक्विटी ब्रँड तयार केली, त्यामुळे एक ट्रस्ट राहतो लोकांचं की टाटा ग्रुपची कंपनी आहे. त्यामुळे पण बरेच एफ आयज याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टेड आहे. जवळपास 20-21% एफ आयची इन्व्हेस्टमेंट आहे याच्यामध्ये. डीआयज पण आहे आणि पब्लिक पण त्याच्यानंतर 20-25% रेंजमध्ये आहे याच्यामध्ये. त्यानंतर जर महत्वाची गोष्ट काय की फक्त टाटा ग्रुपची कंपनी म्हणून नाहीये, तर ही जी कंपनी ट्रेंड हिचा जो काही प्रोडक्ट्स आहेत सगळे, तर कंज्युमर नीड्सनुसार ही कंपनी स्वतःचे प्रोडक्ट तयार करते. ही दुसराही महत्वाची गोष्ट याच्यामधली की कंपनी काय एवढा परफॉर्मन्स दाखवतीये. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही सगळे प्रोडक्ट तयार करताय. कंपनीचा तिसरा महत्वाचा फंडा याच्यामध्ये की पॉझिटिव्ह टार्गेट ऑडियन्स रिस्पॉन्स याच्यामध्ये. म्हणजे बरोबर टार्गेट ऑडियन्स जर कॅच केला तर साहजिक आहे प्रोडक्ट चांगले खपणार आहेत आणि ट्रेंड याच्यामध्ये नंबर वनला राहिलेली आहे, त्यामुळे त्यांचा सेल्स पण दिवसेंदिवस वाढतो याच्यामध्ये. आणि महत्वाची गोष्ट, कंपनीकडे रिटेल मार्केटचं भयानक स्किल आहे, त्यामुळे कंपनी ज्याही वेगवेगळ्या बिझनेसमध्ये घुसते त्याच्यामध्ये तिथे तो नंबर वनला जाण्याचा प्रयत्न करतोय. आता महत्वाची गोष्ट येऊया की हा जो ट्रेंड आहे ह्याला स्ट्रॉंग कोण बनवते. तर पहिली गोष्ट वेस्ट साइड. वेस्ट साइड हा ट्रेंडचा एक भाग आहे, कारण ह्या सगळ्या छोटे छोटे सबसिडीरीज आहेत, त्यांचा इन्कम हा ट्रेंडमध्ये येतो आणि तिथून तो मजबूत होतो आहे. कारण ह्या सगळ्यात छोट्या छोट्या कंपन्या आहेत असं म्हणू शकतो. भविष्यात कदाचित ह्यातली एखादी कंपनी सेपरेट पण लिस्ट होऊ शकते. लक्षात ठेवा पहिली गोष्ट याच्यामध्ये, जर आपण पाहायला गेलं वेस्ट साइडच्या बाबत, तर वेस्ट साइड आत्ताच्या कंडिशनला एक लिडिंग फॅशन ब्रँड आहे, लाईफस्टाईल ब्रँड आहे याच्यामध्ये, जो ट्रेंडच्या अंडर काम करतोय. आता यांचं मेन काय आहे, डिझायनिंग वेगवेगळी कपड्यांची, त्यानंतर एक क्वालिटी आणि कस्टमर एक्सपिरियन्स याच्यावर कंपनीचा मेन फोकस ठेवलेला आहे. तुम्हाला माहिती आहे का 1958 नंतर कंपनीने ना मार्केटमध्ये होम डेकोर असेल, ऍक्सेसरीज असतील आणि ब्युटी प्रोडक्ट्स असतील ह्या तीन मेन कॅटेगरीमध्ये स्वतःला खूप डेव्हलप केलं आणि एक स्टँडर्ड ब्रँड म्हणून वेस्ट साईडला ओळखलं जातं. कदाचित तुम्ही पण याचे प्रोडक्ट वापरले असाल किंवा कदाचित तुम्ही व्हिडिओ पाहण्याच्या आधी ह्याला जाऊन पण आलेला असेल याच्यामध्ये. त्यानंतर ना महत्वाची गोष्ट काय की ह्या स्ट्रेंथ्स काय आहेत, वेस्ट साईड पण का स्ट्रॉंग आहे. तर पहिली गोष्ट, कंपनीकडे इन हाऊस डिझायनिंग टीम आहे याच्यामध्ये आणि जे काही कलेक्शन आहेत ना ते ट्रेंडिंग आहे. कारण आजकाल लोकांना जुन्या स्टाईलऐवजी काही वेगळं जर आलं तर त्याच्यावर फोकस असतो आणि कंपनी तिकडे मोस्टली फोकस करते. वाईड प्रोडक्ट रेंज आहे लोकांसाठी, महिलांसाठी आणि मोस्ट करून मुलांसाठी पण याच्यामध्ये. त्यात जर पाहायला गेला असेल तर कंपनीचं क्वालिटी ओरिएंटेड काम जास्त आहे याच्यामध्ये, त्यामुळे हे सगळ्या गोष्टी होत आहेत. आणि महत्वाचं काय याच्यामध्ये, तर एक ॲम्बियन्स आणि ॲम्पल स्पेसवर कंपनी आहे याच्यामध्ये, त्यामुळे मोस्टली लोकांना थोडं तो रिचपणा फील होतो तिथे गेल्यानंतर. आता मित्रांनो, 227 स्टोअर्स पूर्ण भारतामध्ये आहेत आणि 89 शहरांमध्ये याच्यामध्ये. आणि जर हे विचार करायला गेलं तर कंपनी कन्सिस्टंटली याला एक्सपांड करते. आता मित्रांनो, ट्रेंडच्या गेममधला त्यांचा 2 नंबरची कंपनी आहे, ती म्हणजे झुडिओ. मी तुम्हाला जसं म्हणलं की झुडिओचा बाप ट्रेंड, लक्षात ठेवा हे का म्हणलं याच्यामध्ये, कारण झुडिओ सगळ्यांना माहिती पण ट्रेंड कोणाला माहीत नव्हतं याच्यामध्ये की खरंच ही कंपनी ऑपरेट करते. तर लक्षात ठेवा, वेस्ट साईड नंतर त्यांचा अजून मोस्ट इम्पॉर्टंट ब्रँड आहे तो म्हणजे झुडिओ, लक्षात ठेवा याच्यामध्ये. आता महत्वाची गोष्ट, झुडिओ फेमस का झाला, तर साहजिक लोकांची रिक्वायरमेंट काय असते, भारी तर राहू मिळालं पाहिजे पण स्वस्तात पण मिळालं पाहिजे. आणि हे आजचं जे यूथ ह्या सगळ्यांना हेच पाहिजे याच्यामध्ये. त्यांनी ते कॅच केलं, ग्लोबल ट्रेंड्स वगैरे शोधले की जगात काय चाललंय वेगवेगळं याच्यामध्ये आणि ते स्वस्तामध्ये कसं करू शकतो हे त्यांनी प्रोड्यूस केलं कंपन्यांकडे स्वतःच्याच. आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या साईजमध्ये, वेगळ्या स्टाईलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना व्हेरियस अँगलने उपलब्ध करून दिलं आणि त्याच्यामुळे झुडिओ थोडा जास्त फेमस झाला, कारण स्वस्तात मिळते आणि तुम्हाला एक मॉलचं फील येतो त्याच्यामध्ये. गेलं अरे हे सगळं साध्या दुकानात घेण्यापेक्षा मी झुडिओ जाऊन का नको घ्यायला, कारण क्वालिटी पण येते आणि महत्वाची गोष्ट टाटाचा ब्रँड आहे. हा अजून एक शिक्का त्यांना अजून बिझनेसमध्ये रॅपिडली एक्सपांड करायला मदत करतोय. आता महत्वाची गोष्ट याच्यामध्ये काय की हे जे काही झुडिओ रॅपिडली एक्सपांड का होतं याच्यामध्ये, तर पहिली गोष्ट, कंपनी भयानक ॲग्रेसिव्हली स्टोअर्स भारतामध्ये ओपन करते आणि त्यात असं दिसतं याच्यामध्ये की जे काही लोकेशन निवडत आहेत ना ते महत्वाचं, नुसतं स्टोअर ओपन करून काय फायदा नाही आहे. लोकेशन योग्य निवडणं ही तेवढीच महत्वाची गोष्ट आहे जे कंपनीने योग्यरित्या केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे का, मार्च 2024 झुडिओचे 545 स्टोअर्स आहेत आणि 164 शहरांना त्यांनी कॅटर केलेले आहे आणि अगदी 2024 त्यांनी जवळपास 200 स्टोअर्स ॲड केलेले आहेत. म्हणजे विचार करा काय भयानक पद्धतीने एक्सपांड करतात, येणाऱ्या काळामध्ये काय बिझनेस आणू शकतात हे स्टोअर्स. ओके, तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्टी आहे. आता महत्त्वाची गोष्ट काय की झुडिओ फेमस, ह्याचबरोबर इम्पॉर्टंट काय आहे,
होण्यामागचं रिझन, तर महत्त्वाची गोष्ट जे काही कपडे आहेत ते कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेजमध्ये चांगले मिळतात, स्वस्त आहेत, चांगले स्टायलिश आहेत याच्यामध्ये नॉर्मली पाहायला गेलं तर, आणि हे इनहाऊस डिझाईन असल्यामुळे कंपनीला मिळते आणि कंपनी जगभरात कुठे पण एखादी डिझाईन आली तर पटकन ती उपलब्ध करते आणि कुठलीही डिझाईन त्यांच्या सगळ्या स्टोअर्समध्ये तुम्हाला क्विकली उपलब्ध राहते, म्हणजे ते स्टोअर टू स्टोअर पण फास्टमध्ये उपलब्ध करून देतात. आता मित्रांनो, हे झालं स्टुडिओ. यानंतर ट्रेंटला पळवण्यामागचा तिसरा हिरो याच्यामध्ये स्टार बाजार. स्टार बाजार कदाचित नाव ऐकलं असेल बऱ्यापैकी लोकांनी, काही ठिकाणचे स्टार बाजार क्लोज पण झाले होते, पण आत्ता सध्याच्या कंडिशनला ही कंपनी पुन्हा चर्चेमध्ये येते कारण टाटा ग्रुप हिला ऍक्च्युली येणाऱ्या काळामध्ये रिलायन्स रिटेलला एक टक्कर फाईट करण्यासाठी तयार करतोय आणि त्यातल्या त्यात नेव्हिल टाटा यांनी याच्यामध्ये एंट्री केलेली आहे. ही पूर्ण धुरा ह्या स्टार बाजारची सांभाळतात. आता स्टार बाजारचं ऍक्च्युली जर काम काय बघायला गेलं याच्यामध्ये तर फ्रेश व्हेजिटेबल असतील, फूड असेल, होम सप्लायज असेल, टेक्नॉलॉजी किंवा पर्सनल केअर युनिट्स, हे सगळं तुम्हाला स्टार बाजार मिळतं. आणि महत्त्वाची गोष्ट, कॉम्पिटेटिव्ह प्राईस. टाटाला एक गणित कळलंय की लोकांच्यासाठी मनामध्ये फेमस व्हायचं असेल, स्वस्तात आणि मस्त वस्तू दिल्या की लोक आपल्याला सोडणार नाही आहेत, आणि हेच टाटा आजपर्यंत करत आलेले आणि त्यातले ते त्यांनी स्टार बाजारला पण आता फोकस केलाय कारण अगदी 2018 साली त्यांना 20 स्टोअर बंद करावे लागले होते, पण आता थोडे अग्रेसिव्ह मोडमध्ये ही कंपनी येते. ओके, तर थोडे ह्याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी असं वाटत आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट काय स्टार बाजारची, की एक फॅमिली सेंट्रिक अप्रोच आहे याच्यामध्ये. वाईड व्हरायटीज ठेवले जातात वेगवेगळ्या अँगलने आणि अगदी साधं सोपं सुटसुटीत स्टार बाजारची रचना केलेली आहे, म्हणजे येणाऱ्या काळामध्ये कदाचित डीमार्टला पण टक्कर देऊ शकतो असं यांचं प्लॅन असेल. डीमार्ट असू द्या की रिलायन्स रिटेल असू द्या, यांना येणाऱ्या काळामध्ये फॅड द्यायचं काम स्टार बाजार थ्रू टाटा ग्रुप अर्थात ही ट्रेंड करू शकते. आता मित्रांनो, यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की एवढीच कंपनी का स्टार बाजार पण नाहीये, अजून पण ह्यांचा एक ब्रँड आहे उत्साह. तुम्ही त्याचं नाव ऐकलं असेल याच्यामध्ये, मोस्टली तुम्ही जेव्हाही त्यांचं जेव्हा काही कंझ्युमर केअर्स वगैरे खरेदी करायला जाता तर आम्हाला असं याच्यामध्ये अजून एक गोष्ट सापडली की यांचा जो काही ब्रँड आहे इसेन्शियल क्लोथिंगमध्ये मोस्टली काम करतो. टॉप याच्यामध्ये मोस्टली काय याच्यामध्ये बघा, इसेन्शियल आयटम असतात टॉप्स, बॉटम्स जे असतात, त्यानंतर ड्रेसेस, इथनिक वेअर, हा उत्साह ब्रँडच्या अंतर्गत हे ट्रेंड लॉन्च करतो आणि त्यांच्या व्हेरियस ठिकाणी खपवायचं काम करत असतं. आणि त्याच्यामुळे आणि महत्त्वाचं काय माहिती आहे, हा जो ब्रँड आहे त्यांचा टीयर टू आणि टीयर थ्री सिटीमध्ये ते मोठ्या प्रमाणामध्ये घेऊन चालेत किंवा त्याला एक्सपांड करतात याच्यामुळे. आणि यामुळे काय झालेलं आहे की लोकांना अजून भारी भारी गोष्टी स्वस्तात मिळायला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, आता हे सगळं झालं, टाटा काय एवढ्यावर थांबले नाही तर आता टाटा म्हणजे ट्रेंड. आता ट्रेंड काय एवढ्यावर थांबत नाही आहे, त्याने ओळखलं अरे हे सगळे जे ब्रँड आहेत ना ते सगळ्या लेवलला कॅच करतात. म्हणजे काय, यांनी प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग जसं आपण करतो तसं कंपनीचं एक प्लॅनिंग केलेलं आहे. त्यांनी काय केलेलं आहे, कॅटेगरी 1, कॅटेगरी 2, कॅटेगरी 3 अशी लोकांची जी काय असते त्यानुसार त्यांनी सेग्रिगेशन केलं आणि त्यांनी ओळखलं याच्यामध्ये की अरे कॅटेगरी 1च्या लोकांना पण थोडं काहीतरी केलं पाहिजे. कारण काय असतं माहिती आहे का, ज्यांच्याकडे खूप पैसा आहे ना त्यांना आहे ना कपड्याच्या किमतीशी काय घेणं देणं नसतं, त्यांना लागतं फिलिंग, ॲम्बियन्स लागतं सगळं याच्यामध्ये. मग त्यांनी झारा ब्रँड मार्केटमध्ये आणला. तुम्हाला माहिती आहे का 2009 साली ॲक्च्युली झाराने ट्रेंड बरोबर पार्टनरशिप केली. हा एक वर्ल्ड फेमस ब्रँड आहे याच्यामध्ये जो आत्ता ह्या ट्रेंड बरोबर काम करतो किंवा ट्रेंडचीच उपकंपनी आहे असं आपण म्हणू शकतो. यांनी काय केलं याच्यामध्ये की स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप केल्यानंतर जे काय असे लोक आहेत याच्यामध्ये की ज्यांना कपड्याच्या प्राईसची काय घेणं देणं नाही, त्यांना क्वालिटी आणि एक चांगलं ॲक्च्युली एन्व्हायरमेंट पाहिजे, चांगलं ठिकाण पाहिजे, त्यांच्यासाठी एक टॉप लेवलच्या लोकांसाठी झारा ब्रँड मार्केटमध्ये आणला. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का आत्ताच्या कंडिशनला आपण जर पाहायला गेलं तर भारतामधल्या मेजर शहरांमध्ये झाराचं काय केलं, त्यांनी एक्सपान्शन केलेलं आहे. आणि झारा हा हाय कॅटेगरीच्या लोकांसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे वेगवेगळे प्रोडक्ट्स कॅटर करतो आहे. आणि बेनिफिट काय असतो माहिती आहे का, जिथे झुडिओमध्ये एखादा शर्ट 1000 रुपयाला खपणार आहे ना, तो झारामध्ये ते 10,000 रुपयाला पण खपवतात. कारण इथे लेडीजसाठी आहे, जेंट्ससाठी आहे, मुलांसाठी पण आहे. आणि त्यातल्या त्या लेडीजला कॉस्टली कपडे म्हणलं की अजून भारी वाटतात. त्यामुळे हाय कॅटेगरीचे जे लेडीज असतात त्या मोस्टली झाराला सोडत नाहीत. ही महत्त्वाची गोष्ट याच्या तुम्हाला ऍक्च्युली पाहिजे आहे. त्यामुळे झारा थोडा जास्त फेमस होतोय. सांगायची गोष्ट काय, तर एक विचार करा, ट्रेंडच्या अंतर्गत एवढे ब्रँड आहेत, मग तो का 7,200 पर्यंत जाणार नाही किंवा थांबणार नाहीये. आणि हे मेन रिझन आहे याच्यामध्ये, वेबसाईट असेल, झुडिओ असेल, स्टार बाजार असेल, त्यातल्या त्यात मित्रांनो हे अजून स्ट्रॉंग बनवतात. आणि त्यातल्या त्यात हे झारा वगैरे सगळ्यांमुळे हा ट्रेंड आजच्या ह्या लेवल लिहून थांबलेला आहे. आता मित्रांनो, आत्ताची जर की लेवल पाहायला गेलं याच्यामध्ये तर हा जो ट्रेंड आहे हा थोडा हायली ओव्हरबॉर्ड झोन मध्ये ट्रेड करतोय. नॉर्मली प्रत्येक लोअर लेवलला तुम्हाला याच्यावर लक्ष ठेवायचं येणाऱ्या काळामध्ये, कारण एकंदरीत पाहता आम्हाला तर एक चांगली कंपनी वाटते याच्यामध्ये. पण तुम्हाला काय वाटतंय बाबा, खरंच हा ट्रेंड लंबी रेस का घोडा बनू शकतो का, ह्याच्यामध्ये दम आहे का बाबा, बिझनेस मॉडेल आहे का स्ट्रॉंग, कंपनी जे काय आत्ताच्या कंडिशनला या कंझ्युमर मार्केटमध्ये केटर करते, वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यावर फोकस करून
ॲक्च्युली लोकांना जे लागतं ते आणायचा प्रयत्न करते ते पण स्वस्तामध्ये, कारण इंडियन लोकांचा माइंडसेट असा आहे स्वस्तामध्ये त्याच्यावर पण डिस्काउंट पाहिजे हे असेल तर लोक तुटून पडतात, हे तुम्ही बघितलेले. त्यामुळे आज प्रत्येक 10 माणसामध्ये 4 लोकांच्या अंगावर जुडीचेच कपडे दिसत आपल्याला, कारण का स्वस्तामध्ये मिळते. तर आपल्याला ह्या गोष्टी ऑब्झर्व करायच्या, शेवटी आपल्याला कोण कुठून काय घेतो याच्यापेक्षा कोण काय कुठून घेतो तो स्टॉक कुठला हे जर शोधला त्यांनी कपडे घेऊ द्या, आपण स्टॉक घेऊन पैसे छापू शकतो. असं काहीतरी वेगळं नियोजन आपण करू शकतो आणि चांगल्या कंपन्या शोधून काढू शकतो. आणि ह्या कॅटेगरीमध्येच आम्ही आज तुमच्यापर्यंत घेऊन आलो ट्रेंड. आणि मित्रांनो, ह्या ट्रेंडचा अभ्यास करत असताना मला असं दिसलं याच्यामध्ये की ॲक्च्युली रिलायन्स पण ॲक्च्युली ह्या रिटेल सेक्टरमध्ये असेल किंवा ह्या स्पेशली क्लोथिंग बिझनेसमध्ये ॲग्रेसिव्हली उतरतोय. आम्ही एक विचार केला याच्यामध्ये की रिलायन्स आणि टाटा जे ह्या करंट बिझनेसमध्ये येतात एकमेकाला काटे की टक्कर ठरतात याच्यावर पण काही व्हिडिओ बनवावं का. पण साहजिक आहे तुमची डिमांड याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. तुम्हाला वाटतं का याच्यामध्ये रिलायन्स आणि टाटाविषयी एखादा स्पेशल व्हिडिओ बनवा, तर रिलायन्स अँड टाटा अशी खाली प्रत्येकाने कमेंट करायची आहे. जितके जास्त कमेंट येतील तेवढा आम्ही तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओ घेऊन येणार आहोत, कारण झुडिओला पण कोणतरी कॉम्पिटिशन असणारच ना राव. तर हे आम्हाला तुम्हाला इथे शोधून दाखवायचं आहे. आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये रिलायन्स रिटेल असेल किंवा रिलायन्स ग्रुप असेल आणि टाटा ग्रुप एकमेकाला कसं ह्या सेक्टर मार्फत भिडू शकतात हे पण दाखवून द्यायचं आहे अगदी डिटेलमध्ये. तुम्हाला काय वाटतंय का हा ट्रेंड खरंच शानदार येणाऱ्या काळामध्ये परफॉर्म करू शकतो का? प्लीज कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला ना तर चांगली अवश्य कमेंट करा, म्हणजे तुम्हाला काय वाटलंय मला याच्यामध्ये पाहिजे याच्यामध्ये, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण काय, तुमची कमेंट आणि तुमची लाईकच आम्हाला मोटिवेट करणार आहे आणि अजून असे इंटरेस्टिंग कंटेंट तुमच्यापर्यंत आम्हाला घेऊन यायला छान वाटेल. धन्यवाद.